राज्यातील सत्ता संघर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच बारामतीत येत असून बारामतीकरांच्या वतीने अजित पवारांचा जाहीर असा नागरी सत्कार आणि भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बारामती मधील शारदा प्रांगण या ठिकाणी अजित पवारांचा भव्य असा नागरी सत्कार होणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज देवकाते यांनी. पाहूयात. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर ते आज तब्बल 2 महिन्यांनी बारामतीत दाखल होत आहेत. दुपारी 3:30 बारामती येथील कसबा या ठिकाणी अजित पवारांचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तिथून दादांची भव्य अशी मिरवणूक बारामती शहराकडून निघणार आहे. त्याच्यानंतर मारवाड पेठ या दिशेने थेट शारदा प्रांगण या ठिकाणी ही मिरवणूक येणार आहे आणि शारदा प्रांगण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरिक सत्काराचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता मी आता शारदा प्रांगण या ठिकाणी आहे आणि भव्य दिव्य असं या ठिकाणी शारदा प्रांगण येथे व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी उजव्या साईडला पाहू शकता की या ठिकाणी नागरिकांना कार्यकर्त्यांना बसण्यासाठी चेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी होणार आहे. अजित पवार सर्वांना भेटणार आहेत आणि आता उत्सुकता आहे की अजित पवार बारामतीत आल्या पहिल्यांदाच बारामतीत आल्यानंतर अजित पवार नेमकं काय बोलणार याच्याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.